आणि पहिलं षटक हाताळेल सीबीडी टीम कडनं दिनेश ठाकूर. पहिला बॉल यावेळेस पंच काय सांगतात, भरपूर हाईट या बॉलवर बीमर पंचांनी सांगितलंय आणि बीमरवर एक सिंगल मिळते डिचच्या स्वरूपात. दोन धावेने गावदेवी ऐरोली संघाचं खातं उघडले. जयेश पाटील अर्थात मिस्टर जेपी, हा डिटर जेपी, आक्रमकता ही त्याची खासियत आणि पहिल्या बॉलपासून अटॅक करण्यासाठी तो जाणला जातो असा मिस्टर जेपी जयेश पाटील. अजून एक नो बॉल स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय, बॉल हवेत उडवलाय मात्र इथे एक कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण, नो प्लस दोन या धावा मिळतील तीन आणि दुसरा नो बॉल या ओव्हर मधला. त्यामुळे आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीये, दुसरा बीमर हाताळला गेला त्यामुळे नवीन गोलंदाज आणि पहिला बॉल फ्री हिट असणार आहे. पाच धावा धावफलकावर झाल्यात, दोन बीमर टाकले त्यामुळे आता गोलंदाजाला रोखलं गेलंय. आता पहिलं षटक मात्र आता पुन्हा नव्याने सुरुवात केलं ऋषिकेश आणि हा पहिला बॉल फ्री हिट असणार आहे. मात्र त्यासाठी जयेश पाटील मात्र नक्कीच त्याच्याकडे सुवर्ण संधी आहे कारण मोफतच्या पाच धावा मिळाल्यात आणि आता फ्री हिटचा बॉल. फ्रीडचा बॉल यावेळेस शॉर्टम पुल करत असताना मात्र चेंडू वाढला गेलाय गवतामुळे पाण्यामुळे स्क्वेअर लेगच्या इथे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, चांगला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन धावा मात्र प्रचंड चपळीने पूर्ण करतायत. आपण पाहतोय जयेश पाटील आणि प्रीतम पाटील धावसंख्या जाऊन पोहोचली आहे गावदेवी ऐरोली संघाची, ती बिनबाद सात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यामुळे चांगला बॉल पाहायला मिळतोय अगदी ब्लॉकवर बदलचा बॉल आणि एक सिंगलच मिळते. त्याच दरम्यान कुक्षेत गावचे एक सन्माननीय राज पाटील दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही राजदादा पाटील यांचं शब्द सुगमांनी सहर्ष स्वागत करतो आहे गावदेवी चषक दारावेमध्ये. धावसंख्या आठ झाली, सिंगल आली, चांगला यॉर्कर लाईनचा बॉल होता. आपण पाहतो ऋषिकेशचा आणि आता मात्र डावकरी हाताचा प्रीतम पाटील लेफ्ट राईट कॉम्बिनेशन निश्चित उतरले गावदेवी ऐरोली संघ सलामीला. आपण पाहतोय यावेळेस समोर केसलाय, आपण पाहतोय मिड ऑफ क्लिअर करत बॉल चाललाय तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात पुढे रणजित आणि सिंगल्स मध्ये सेन्सिबल क्रिकेट गावदेवी ऐरोली टीम. सह भले चौकार षटकार येत नसतील तरी देखील सिंगल डबल्सने धावफलक हलतं राहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला टार्गेट इथे सेट करायचं आहे आणि कुलस्वामीने ठाकूरवाडी टीम यांच्या समोर मात्र एक चांगलं आव्हान द्यायचंय. अहो यावेळेस मात्र पिकअप शॉट जयेश पाटील, ट्रेडमार्क फटका इथे पाहायला मिळतोय, स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला षटकार या मॅच मधला येत असताना जयेश पाटील अर्थात जेपीच्या बॅट मधला. धावसंख्या भरधाव वेगाने पुढे सरकते 15 घरामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला क्रिक लाईव्हच्या माध्यमातून, अगदी पिक केलं बॉलला, पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेगला मात्र बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. बिनबाग 15 धावा धावफलकावर गावदेवी ऐरोली दमदार सुरुवात आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये करत असताना. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक मात्र अलोंग द कार्पेट बॉल गेले तो वाडीश लॉंग ऑफला. एक रन कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अचूक थ्रू तिकडे पाहायला मिळतो आपल्याला अगदी बॉलिंग इन वर फिल्डर कडून सिंगलच पाहायला मिळते. धावसंख्या 16, शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. शेवटच्या बॉल वर मात्र इथे आक्रमण केलंय, घणाघाती प्रहार केलाय तो प्रीतम पाटीलने आणि बॉलला पाठवले ते सीमारेषा पलीकडे. ओव्हरची शेवट केलाय तो या षटकाराने, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बिनबाद 22 विदाउट लॉस गावदेवी ऐरोली. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाटायला आल्यानंतर खराब सुरुवात आपण पाहायला मिळते ती कुलुस्वामीने आणि ठाकूरवाडी इलेव्हन टीम कडनं कारण दोन बीमरने सुरुवात झाली त्यावर 3 अतिरिक्त धावा 5 धावा मोफतच्या मिळाल्या. त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलवर धावा आल्या, त्याचबरोबर 2 षटकार देखील आले, एक जयेश पाटीलच्या बॅटमधनं एक प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आणि दोघांची पार्टनरशिप आपण पाहतोय चांगली भागीदारी
पहिल्याच ओव्हर पासून इथे बनायला सुरुवात झाली आणि ती घातक ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये सिबडी टीम साठी, कारण नावारूपाला आलेले हे फलंदाज स्वतःच्या खेळाच्या जोरावर या टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल फॉर्मॅट मध्ये त्यांच्या विरुद्ध मात्र एक चांगली रणनीती घेऊन तुम्हाला उतरावा लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र हातावे लागणार आहेत, अन्यथा जयेश पाटील आणि प्रीतम पाटील ही जोडी जर मैदानावर टिकली तर मात्र एक भली मोठी धावसंख्या तुम्हाला धाव फलकावर पाहायला मिळेल गावदेव एरोल टीमची। दुसरं षटक रोहित हाताळताना पाहायला मिळेल। पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुट वरनं उडवलाय बॉलला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का लागतोय जयेश पाटील बॅक टू पवेलियन। लोहित यांनी हा झेल टिपलाय, आपण पाहतोय रोहितच्या गोलंदाजीवर जयेश पाटील अर्थात जेपीचा महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली ती सिबिल टीमने गावदेव एरोलीची। जयेश पाटील बाद झाला, आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकाच्या। आता मात्र निलेश भोईर मिस्टर सहवाग या टोपन नावाने खरंतर त्याची ख्याती आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, सातत्याने गेले कित्येक वर्ष या क्रिकेटची सेवा तो करतोय आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावर, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आली। आल्या आल्या मात्र पहिल्याच बॉलवर सुनोग दाखवत असताना निलेश भोईर नवी मुंबईचा सहवाग आणि बॉल गेले सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी षटकार। एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली होती 28 धावा 28। यावेळेस चांगला चेंडू आखूड टप्प्याचा, मात्र पंच सांगतायत की हाईट भरपूर आहे त्यामुळे व्हाईट बॉल व्हाईट प्लस वन दोन धावा करत। निलेश भोईर बोलायचं झालं तर 2005 पासून या खेळाडूने क्रिकेटला सुरुवात केली आणि आज जवळजवळ 19 वर्ष झाले निलेश भोईर क्रिकेटची सेवा करतायत रबर बॉल टेनिस बॉल दोन्ही फॉर्मॅटमध्ये। यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, रूम क्रिएट केला होता, जागा बनवली होती मात्र संपर्क झाला नाही तितकासा आणि एक सिंगलच मिळाली आहे फक्त। आक्रमक शैलीचा असा हा फलंदाज निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर क्रिकेट या खेळाबरोबर फुटबॉल या खेळाची प्रचंड क्रेज आहे त्यांच्याकडे, फुटबॉल या खेळाला देखील ते तितकेच पसंत करतात क्रिकेट या खेळाबरोबर। यामुळे चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल। यावेळेस चाबूक फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त टायमिंग इथे दाखवत असताना दुसऱ्या बाजूला प्रीतम पाटील एक आक्रमक असा षटकार पाहायला मिळतोय, मॅग्निफिसेंट स्ट्रोक, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे, अगदी रडार मधला बॉल होता, खडेकडे हा षटकार खेचलाय टॉन साइडला, गोलंदाजावर अक्षरशः बरसत असताना हे दोन्ही फलंदाज। एकूण धाव संख्या झाली ती 37। शेवटचा बॉल मात्र येणं अजूनही बाकी आहे दुसऱ्या ओव्हर मधील। यावेळेस एज लागलीये आणि बॉल गेला तो पाठीमागे, सिंगल मिळते, दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38-1। आपण चर्चा करत होतो निलेश भोईर यांची नवी मुंबईतील एक स्फोटक फलंदाज सेवक, खर तर जोगावची ती स्पर्धा असेल 10-50 ची ती आक्रमक खेळी, किंबहुना मग ओपन क्रिकेटमध्ये पाटील 11 ट्रॉम्बे विरुद्ध खेळत असताना 68 धावांची विस्फोटक इनिंग, एसपी 11
च्या विरुद्ध खेळत असताना ओपन मध्ये पाच बॉल पाच षटकार मारण्याची किमया आपण पाहतोय. निलेश भोईर अग्रिकोळी चषकामध्ये 94 धावांची नाबाद इनिंग मात्र साकारणारे खेळाडू म्हणून निलेश भोईर यांची ख्याती आहे आणि ती अवघ्या 27 चेंडूंमध्ये त्यांनी साकारली होती. आणि याच क्रीडांगणावर ज्यावेळी हे गोल मैदान होतं आगडीकोळी चषकामध्ये 27 चेंडू 94 धावांची एक विस्फोटक केली. तो कित्येक वर्ष तो रेकॉर्ड अबाधित होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवी मुंबईच्या. या गेल्या वर्षी पहिलं शतक मला वाटतं मयूर पणाळकरने झळकवलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तेव्हा तो मला वाटतं रेकॉर्ड मोडला गेला. असे निलेश भोईर सर्वोच्च भागीदारी 114 धावांची आगडीकोळी चषकामध्ये. असे अनेक विक्रम निलेश भोईर यांच्या नावावर आहेत कारण 19 वर्ष क्रिकेटची सेवा करता येते. 2005 ला ती सुरुवात झाली होती. बॅक टू क्रिकेट भाऊया पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये. तिसरं षटक हेमंत आपल्याला पाहायला मिळतात हाताळत असताना सिबिल टीम कडून. इथे थोडंसं फसवलं निलेश भोईर यांना. चेंडू कमी गतीने टाकला. या गतीने एक्सपेक्ट केलं नव्हतं. जास्त गतीने एक्सपेक्ट केलं पण निलेश भोईर यांनी बॅट लवकर फिरवली होती मात्र चेंडू उशिराने आलाय. कल्पक गोलंदाजी हेमंतची. दोन बॉल दोन्ही डॉट हाताळलेत. 38 धावा धावफलक्यावर आहेत. हा बॉल सोडून दिलाय आणि चांगला निर्णय. डाव्या अष्टीपासून बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. दोन बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते हेमंतने मात्र तिसऱ्या बॉल टाकत असताना लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. धावसंख्या 39 एक गडी बाद गावदेवी एरोली. यावेळेस मात्र दणका धमाका निलेश भोईर नवी मुंबईचा मिस्टर सहवाग मात्र पुन्हा एकदा आपल्या त्याच रिदम मध्ये परतत असताना आणि त्याच टेम्पो मध्ये बॅटिंग करत असताना आक्रमकता ही ज्याची खासियत आहे म्हणूनच सहवाग या नावाने या खेळाडूची ओळख आहे. मिस्टर निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो. या इनिंगचा वैयक्तिक दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 19 धावसंख्या 45 एक विकेटच्या मोबदल्यात. तिसरा षटक सुरू आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. फुल टॉस लोअर फुल टॉस बॉल पिक लवकर केलंय. उडवलंय तर खरं बॉलला आणि अंतरही पार करतोय ऑन साइड ला. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस निलेश भोईरच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. कमी गतीने टाकलेला बॉल जागा क्रिएट केली आणि तदनंतर मात्र हा षटकार खेचत असताना निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दडपण थोडस वाढलंय आता हेमंतवर. इथे अजून एक मारण्याचा प्रयत्न हमेनने. असा चेंडू या अगोदरही हाताळला होता. कमी गतीने टाकलेला बॉल कारण त्याची ऍक्शन अशा पद्धतीने चेंडूची गती तुम्हाला ओळखणं थोडस कठीण जाऊ शकतं आणि तेच इथे झालं निलेश भोईर यांच्या बाबतीमध्ये. इथे कम बॅक केलं हेमंतने पुढच्या बॉलवर दोन षटकार खाल्ल्यानंतर. इथे मात्र हा शेवटचा बॉल होता वाडी शॉरकरचा. यशस्वी प्रयत्न. कधी हेमंतचं वर्चस्व कधी निलेश भोईर यांचं वर्चस्व या षटकामध्ये पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 51-1 51-1 अंतिमचे 6 बॉल या इनिंगचे. पहिल्या इनिंगचा खेळ सध्या सुरू आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच दिवाळी कोळीवाडाचे विपक्ष खेळणार आहे. दुसऱ्या फेरीची ती मॅच असेल 3 षटकांची यानंतर आणि त्यानंतर मात्र सुपर 3 आपण संघ मिळतील. त्यामध्ये एका संघाला बाय मिळेल आणि 2 संघांमध्ये असेल सेमी फायनल. मग यात्रा या स्पर्धेमध्ये 2च पारितोषिक आहेत. तिसरं पारितोषिक नाहीये त्यामुळे फायनल मध्ये जे 2 संघ असतील त्यांनाच मात्र ही ट्रॉफी चा बहुमान मात्र मिळणार आहे. आजच मेगा फायनल एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. गावदेवी चषक 12वे स्लॉक्त षटक मिस्टर रणजित. जर्सी नंबर 369 रणजितचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. अगदी खोलवर टप्प्याचा बॅटची स्लाइस एज लागली. विकेट किपरात चकवलंय बॉलने. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. धावसंख्या 52 अंतिमचे 5 बॉल. यावेळेस जागा बनवून खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पडलाय. चेंडू पकडला जाईल का. कॉलिंग नव्हतं. कोणतंही कम्युनिकेशन नव्हतं. कॅश ड्रॉप झालीय. 3 धावा मिळत आहेत. माफ करा. 1च धाव मिळते. सिंगलच काढले खरं तर असं वाटलं आम्हाला की तिसऱ्या धावेसाठी देखील क्रॉस झालेत.
एकच धाव, धाव फलक पुढे सरकते. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढले निलेश भोईर यांनी, एकच रन मिळते. त्याचबरोबर शुभागमन होते, आमचे खूप चांगले मित्र आणि खूप चांगले स्कोरर नेरळ गावचे सुपुत्र विघ्नेशजी मडवी आमच्या प्रतीक भोईर यांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांचं आम्ही सुस्वागत करतो या ठिकाणी. त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावर विघ्नेशजी मडवी. यावेळी साफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळते फक्त. धावसंख्या पुढे जात असताना 55 धावा. पुन्हा एकदा पुल मारण्याचा प्रयत्न, इथे गतीने बीट केले निलेश भोईर यांना. खर तर गेल्या काही चेंडूंपासून आपण पाहिलं तर शांत पाहायला मिळत निलेश भोईर. आता इनिंगचा विचार केला तर अंतिमचा एक बॉल मात्र शिल्लक आहे. लक्ष बनवणारा, टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे गावदिवे एरोली टीम साठी. यावेळेस प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये, बॉटमला चेंडू लागलाय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते, एक रन कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आणि एकच धाव मात्र शेवटच्या बॉलवर आली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 56 धावा. अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष असणार आहे चार ओव्हरच्या मॅच मध्ये कुलस्वामी आणि ठाकूरवाडी 11 सीबीडी बेलापूर या टीम समोर. या विघ्नेशजी मडवी आपलं सहर्ष स्वागत आहे, आपण मुख्य मंचावर यावं ही आपणास विनंती असणार आहे. सर लवकरात लवकर सीबीडी टीम आपण बॅट्समन पाठवा, काही यानंतर अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि सर्व सामने आम्हाला 3-3 षटकांचे तरी ऍटलीस्ट कव्हर करायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपण फिल्डिंग देखील लावून घ्या गावदेवे एरोली संघ. दिवाळी संघ आपण तयार राहा, जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच आपल्यासोबत लगेच खेळेल. 3 ओव्हरची ती मॅच असेल दुसरी फेरी, प्रथम फेरी दिला शेवटचा सामना आजच्या दिवसातील, सामना क्रमांक 8. आज एकूण 11 सामने आपण कव्हर करतोय. एक दैदिप्यमान अशा क्रीडा आयोजन आहे गावदेवी चषक 12 आपण पाहतोय. दीपकजी ठाकूर, प्रतीकजी भोईर आपण पाहतोय, या दोघांचे संयुक्त विद्यमाने ज्या पद्धतीने सकाळी अर्षदजी मडवी यांनी या संपूर्ण स्पर्धा कशा पद्धतीने पुढे आली आणि कशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करतायत ते दोन्ही सवंगडी दोन्ही मित्र त्याचं नक्कीच खूप चांगलं वर्णन केलं.
चला 24 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता आहे, 57 धावांचं लक्ष. कुलस्वामिनी आणि ठाकूरवाडी 11 सीबीडी बेलापूर या टीम समोर. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन धुरंधर फलंदाज लोहित आणि रणजित क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कुक्षेत गाव वरून काही वेळापूर्वी दाखल झालेले सन्माननीय राजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करतोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रतीकजी बोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. राजी पाटील कुक्षेत गाव नेरळ नवी मुंबई. थँक्यू सो मच आपल्या बहुमूल्य वेळासाठी, आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. मॅच दिशेने जाऊया. 24 बॉल 57 धावा. कुलस्वामिनी आणि ठाकूरवाडी 11 सीबीडी दुसऱ्या बाजूला. गावदेव एरवी टीम कडनं गोलंदाजी धुरा संदेश गुप्ता हातातील पहिलं षटक. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय प्रचंड हाईट या बॉलवर. आमच्या स्क्वेअर लेग पंचांनी वाईड बॉल दर्शवलाय आणि मुख्य पंच देखील दर्शवतात. वाईड बॉल ने सुरुवात, वाईट प्लस 1 2 धावा मिळतात. मॅचला थोडी आपण गती देऊया, थोडस फास्ट खेळा प्लीज. कॅच ड्रॉप झाली आपण पाहतोय. एक जीवनदार रणजितला या ठिकाणी मिळत असताना एज लागली होती. बॉल मात्र कॅच हातात निसटली. धावसंख्या 3. यावेळेस चांगला फटका टोलवलाय, अवस्थ सुमधूर आलाय, अंतर पार करेल का आणि नक्कीच गेलाय. रणजितच्या बॅट मधन पहिल्याच ओव्हर मध्ये हा शंकनाद करणारा षटकार पाहायला मिळतोय. कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 57 धावांचं. प्रतिषटक जवळजवळ 14 आसपासची सरासरी आवश्यक आहे आणि ती सरासरी गाठायची असेल तर ओव्हर मध्ये किमान 1 ते 2 फटके असे असायलाच हवे. रणजीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू, तीक्ष्ण बाउन्सर. षटकाराचं चांगलं प्रत्युत्तर दिले संदेश गुप्ताने. चांगला रनअप आहे, चांगली हायम ऍक्शन आहे, चांगला रिलीज पॉइंट, चांगली पिचिंग बॉलची. पावसाळ रबर बॉल क्रिकेट म्हटलं की सिमेंटची विकेट आणि सिमेंटच्या विकेटवर रबर बॉलने मात्र तुम्हाला टाकायची असते गोलंदाजी. नऊ धावा धावफलकावर. यावेळेस पुल केलंय आणि नुसतं पुल नाही केलंय तर पॉवरफुल हा स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर रणजीतच्या बॅटमधून अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. एकूण धावसंख्या 15 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 15 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते इकडे कुलस्वामीने आणि ठाकूरवाडी 11 सीबीडी बेलापूर टीम कडनं. संदेश गुप्तावर थोडस दडपण मात्र आता या ठिकाणी नक्की जाणवत असणार आहे कारण 2 षटकार आलेत या ओव्हर मध्ये त्याच्या विरुद्ध आणि 2ही रणजीतच्या माध्यमातून. यावेळे चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहणार हा चेंडू डॉट बॉल. चांगलं कम बॅक संदेश गुप्ताचं पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिमचा बॉल मात्र इथं येणं अजूनही बाकी आहे. यावेळेस टॉपेश आणि टॉपेश नंतर मिळते सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 16.
18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे सिबल टीमला. आयडिया टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेच सेकंड बॉलर तयार करा आपण. यानंतर अजून 3 मॅचेस कव्हर करायचे. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय चोरंडी माकरंडीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना तिकडेही जायचंय. राकेश जाधव दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न मात्र टाकलाय खरा, मात्र लाईन पंच काय सांगतायत, व्हाईट बॉल डावे अष्टीपासून भरपूर दूर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलने अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय प्लीज. येस व्हाईट बॉल, यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय, अगदी चेहऱ्याच्या जवळून मात्र बॉल निघून गेलाय. डॉट बॉल, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय राकेशच्या माध्यमातून. टॉपेश आणि बॉल पुन्हा डिक्लेअर मध्ये गेला. डावखुरटाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राकेश, ओव्हर द विकेट मारा तो करतोय. आणि या खेळपट्टीचा विचार केला खास करून पावसाळी अभावा क्रिकेट म्हटलं की बाउन्सरपदीचा चेंडू आखूड टप्प्यात चेंडूंचा बऱ्याच वेळेला वापर केला जातो, कारण विकेट सिमेंटची असते त्यामुळे त्यावर काही टर्न वगैरे तुम्ही अपेक्षित करू शकत नाही आणि जे काही करायचं ते तुम्हालाच करायचं असतं, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने फलंदाजाला कसं अडचणीत आणला येईल यासाठी गोलंदाज प्रयत्न करत असतो. याही वेळेस आपण पाहतोय बाउन्सरपदीचा चेंडू टॉपेज आणि आपल्याला पाहायला मिळतोय की एक सिंगल मिळते, सिंगल सिंगलने मात्र धावसंख्या पुढे चालली आहे. ती कुलस्वामीनारायण ठाकूरवाडी 11 सीबीआय टीमची सध्या त्यांना गरज आहे ती धावांची. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या 16 धावा, मात्र या ओव्हरमध्ये अजून म्हणावं तशा धावा आल्या नाही आहेत, 1 धावसंख्या 19 झाली. यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अचूक लाईन अँड लेंथ, मनफोदी ओव्हरचा इशारा नक्कीच आता देण्यात आलाय गोलंदाजाला. चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर मात्र लाईन अँड लेंथ पकडली आहे ती हेमंतने वारंवार त्याच ठिकाणी, राकेशने वारंवार त्याच ठिकाणी बॉलची पिचिंग तो करतोय आणि फुलंदाजावर मात्र वरचस्व आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने गाजवलंय. 4 बॉल त्याने आताळले आतापर्यंत आणि 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस कलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय, चांगली फिल्डिंग, इकॉनॉमिकल स्पेल ठरतोय तो राकेश. आतापर्यंत तरी 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये माफक 3 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 2 सिंगल आणि 1 अतिरिक्त धाव व्हाईट बॉलची. जो मोमेंटम बनवला होता पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावांचा सीबीआय टीमने तो ब्रेक केलाय त्याने, मात्र इथे खराब करतोय का त्याचं बॉलिंग स्टॅटिस्टिक, मात्र धावा किती मिळतील या बॉलवर, फक्त सिंगल, हरकत नाहीये. या संपूर्ण षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या राकेशने, त्या 4 धावा आणि आपला इकॉनॉमिकल स्पेल संपवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये या धावा आल्या 16 आणि 2 ओव्हरनंतर धावा संख्या आहे ती 20, बिनबाद 20 धावा. कुलस्वामीनी आणि ठाकूरवाडी 11 सीबीडी बेलापूर, लक्ष आहे या मॅच मध्ये 57 धावांचं म्हणजे येणारे 12 बॉल आणि अजूनही 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावा, प्रति षटक जवळजवळ 18.5 ची सरासरी इथे आवश्यक आहे आणि दोघे बॅट्समन आता सेट झालेत, आता एक्सलरेशन करावं लागेल त्यांना, धावगती वाढवावी लागेल. येणारे फलंदाज देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकतात हे लक्षात घ्यावं लागेल, मात्र हे षटक खूप निर्णायक असणार आहे. या षटकावर बरंच काय अवलंबून असणारे चित्र या सामन्याचं. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र सामना सोपा होऊ शकतो सीबीआय टीमसाठी, मात्र इथे तर टिचून मारा केला, कंजूस गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल स्पेल हाताळला जसं राकेशने हाताळला आता 4 धावांचा, तर मात्र दडपण हे पूर्णपणे कुलस्वामीनी आणि त्याचबरोबर ठाकूरवाडी 11 टीमवर असणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज एरोडी टीम, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, लवकरात लवकर हा सामना आपल्याला संपवायचा आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज, 37 from 12 बॉल्स. संकेत कांबळे देईल का या षटकामध्ये विजयाचे संकेत आपल्या गावदेवी एरोली टीमला हे पाहावं लागेल. डावखुरटाचा गोलंदाज
समोर रणजीत, दोन षटकार रणजीतच्या बॅटमधून आलेत आत्तापर्यंत या इनिंग मध्ये, त्यानंतर थोडा शांत झालाय. यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न होता बॉल, वाईडी शॉर्टकटचा प्रयत्न, मात्र लाईन भरपूर बाहेरची पंच सांगतायत आम्हाला. अमन सिंग पंचांच्या भूमिकेत, त्यांच्या समवेत दादाराव स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. व्हाईट बॉलने सुरुवात केली होती म्हणजे या ओव्हरची संकेतने. अजून एक व्हाईट बॉल, दोन अतिरिक्त धावा आता खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज संकेत. लाईन अँड लेंथ अजूनही शोधतोय तो. दोन धावा अतिरिक्त त्याने खर्च केल्यात, एकूण धाव संख्या झाली ती 22. एक एक धाव महत्वाची आहे कारण सिबडी संघ देखील इथून एक्सलरेशन करू शकतो. रज्जी सारखा खेळाडू आहे त्यांच्याकडे, लोहित सारखा खेळाडू आहे. यावेळेस पहा स्टेट बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका खेचलाय खरा, मात्र बॉलच्या खाली आलाय तो प्रीतम. प्रीतमचा जल्लोष तुम्ही पाहू शकाल, फटका चांगला होता, टायमिंग बेमिसाल होता, मात्र ताकद नाही लावता आली आणि उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली या बॉलवर. आणि प्रीतम आला बॉलच्या खाली आणि संकेतने दिला तो संकेत. या ओव्हरमध्ये पहिली विकेट केली प्राप्त आणि कुलस्वामीनी ठाकूरवाड इलेव्हन टीमला लागला तो पहिला धक्का. हार्ड हिटर रणजीत बॅक टू डग आउट. या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे तो गावदेव ऐरोली टीमला. खर तर हर्षद सर मला वाटतं बॅट जास्त हातामध्येच फिरली आणि त्यामुळेच की काय हा प्रॉपर कनेक्ट असून देखील अंतर पार करू शकला नाही. नवीन फलंदाज महेश, असं वाटलं कुठेतरी की बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, मात्र प्रीतम बॉलच्या खाली आला आणि त्याचं सेलिब्रेशन बरंच काही सांगून गेला की विकेटचं महत्व किती आहे. दोन ओव्हर पासून विकेट मिळाले नव्हत्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये विकेट मिळाली. चला मॅचला थोडी गती द्या, दोन्ही टीम्स विनंती असणार आहे आपल्याला सामन्याला थोडी गती द्यायची प्लीज. पुढचा बॉल महेश, नवीन फलंदाज आलेत, धावसंख्या 22, एक विकेटच्या मोबदल्यात. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो, प्रचंड वेग, स्विंग अँड मिस, बॅट फिरली संपर्क नाही, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. विकेट आली आणि ती आलेली विकेट आत्मविश्वास नक्कीच वाढून गेली असं म्हणायला हरकत नाही संघाची, कारण दोन व्हाईट बॉलने त्यांनी सुरुवात केली होती या ओव्हरची. यावेळेस मात्र एज लागली होती, एखादा फ्लाय स्लीप असला असता तर कदाचित झेल टिपता आला असता. जयेश पाटील जेपीच्या भरपूर आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता, सिंगल मिळते, धावा संख्या 1 ने पुढे सरकते, 23 धावा, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी, तिसरा षटक मार्गस्थ आहे. लक्ष या मॅच मध्ये 57 धावांचं. यावेळेस मनगडाचा वापर केलाय आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साइड ला, काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे महेश बॅटमन हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल, दोन कॅमेराने आपण ही स्पर्धा क्रिकेट लाईव्हवर पाहताय आणि नेत्रदीपक टायमिंग इथे महेशचं पाहायला मिळालं आणि खोलवा टप्प्याचा खरपूस समाचार. अगदी पायाजवळ टाकला होता बॉल आणि तिकडनं बॉलला उचललं, मनगडाचा चांगला वापर केला, रिस्कचा वापर केला आणि हा षटकार मात्र खेचलाय. धावसंख्या झाली ती 29. आठ बॉल 28, एखादा षटकार आणि सामन्यामध्ये पुन्हा आरोमर्षकता निर्माण होईल. 8 मध्ये 28. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो, टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, अगदी चेस्टलाईनचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, जयेश पाटील तैनात, डॉट बॉल. आता 7 बॉल 28, शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे. हीच लाईन लेंथ अपेक्षित आहे असं तेच खेळाडू सांगतायत गोलंदाजाला. मग अशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला यॉर्कर लाईनचा आणि तिथे मात्र षटकार खावा लागला तो संकेतला. रनमध्ये काही सव्यत्य आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 28 ची गरज, 29 झाल्यात, 57 लक्ष्य.
यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळाला. वाणी शरकर यशस्वीरित्या हाताळलाय संकेतने शेवटचा बॉल लागलाय डॉट. आता 6 बॉल आणि 28 धावांची गरज. दिवाळी संघ आपण सज्जरा, लगेच सामना संपेल तर लगेच टॉस आपला असणार आहे. कॅप्टन आलात तरी चालेल. व्यासपीठावरून स्थानापन्न व नयन कोळी. नेक्स्ट मॅच आपली आहे 3 ओव्हरची. मॅचला थोडं स्पीडअप करा, यानंतर 3 मॅचेस आहेत. गळ्यात बरोबर 5:10 होतात, अन्यथा मग बॅड लाईट जर आली तर मग षटकांची संख्या मात्र कमी करता येईल, कमी करावी लागेल. करण राठोड स्लॉगच्या शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. 6:28 करायच्या आहेत आणि पहिल्या बॉलवर सिंगल आली. आता 5:27 हे 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूवर मोठे प्रहार मारावेच लागतील. समोर आपल्याला पाहायला मिळतो असलेला लोहितला. लोहित खरं तर या मॅच मध्ये तसा इम्प्रेसिव्ह राहिला नाहीये, सिंगल डबल्स फक्त आल्यात त्याच्या बॅटमधन. ओहो कॅश ड्रॉप, एक जीवनदान मिळालंय मात्र सामन्यापासून हळूहळू दूरवर जातोय की काय. आता कुलस्वामीनी आणि ठाकूरवाडी सीबीडी बिलापूर संघ, कारण आता 4 मध्ये करायचे 27. मोठा उलटफेर होईल का. व्हाईट व्हाईट प्लस 1, 2 धावा अतिरिक्त मात्र मिळतात. आता 4:25 क्रिकेट आणि चितेने भरलेला खेळ, काही होऊ शकतं कधीही. 4:25 4 षटकार, त्यावर अतिरिक्त एखादी धाव जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आपण बोलतोय. आणि आता मात्र नक्कीच औपचारिकतेमध्ये हा सामना जात असताना आणि गावदेव एरुली संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करत असताना फटका टोलवलाय फिल्डर आहे तिकडे. आणि मात्र हा षटकार आहे, कारण पाय लागलाय तो म्हणजे बाउंड्री रोपला. सुनो त्या ठिकाणी तैनात होते. 2 बॉल 19 2 चेंडू 19 धावा. अजून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर नयन कोळी अगदी दाखल झालेत आमच्या व्यासपीठावर, त्यांचं खरं तर नक्कीच आभार. आपण आमच्या शब्दाला मान दिलात. औपचारिकता आता मात्र शिल्लक आहे फक्त गावदेव ऐरोली. अगदी विजय शिक्कामोर्तब होणं फक्त बाकी आहे. मात्र जाता जाता का होईना चांगली चुणूक दाखवली लोहितने. मात्र हे षटकार अगोदर मारणं गरजेचं होतं, कारण आता भरपूर उशीर झालाय. चला गावदेव ऐरोली टीम कॅप्टन आपण या आमच्या मुख्य मंचावर आणि प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा आम्ही नक्कीच अनाऊन्स करतो. चला टॉस लगेच आपण करतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर निलेश भोईर 11:21 आणि टॉस लगेच आपण करतोय मुख्य मंचावर.